नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. सीपीएस 1 & 2 करिक्युलम अँड पेडॉगॉजिक स्टडी ज्योग्राफी या पेपर मधील युनिट नंबर 5 बेसिक कन्सेप्ट इन ज्योग्राफी या युनिट वरील काही मल्टीपल चॉईस क्वेश्चनची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल, आपण जर माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर चला पाहूया युनिट 5 वरील काही मल्टीपल चॉईस क्वेश्चनची माहिती. प्रश्न क्रमांक 1, पृथ्वीची निर्मिती ज्या स्फोटापासून झाली असे समजले जाते त्या स्फोटास स्टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन्स आर ए महास्फोट, बिग बँग, बी आवाज साऊंड, सी ज्वाला फ्लेम, डी वरील सर्व, ऑल दी अबो. द करेक्ट ऑप्शन इज ए बिग बँग. प्रश्न क्रमांक 2, सूर्यमाला टिंबटिंबने मिळून तयार झालेली आहे. द सोलर सिस्टम इज कंपोज ऑफ. ऑप्शन्स आर ए ग्रह, बी लघुग्रह, सी तारे, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 3, सूर्यमालेच्या निर्मितीची परिकल्पना टिंबटिंब या जर्मन खगोल शास्त्रज्ञाने मांडली. ऑप्शन्स आर ए जॉन केपलर, बी निकोलस कोपनिकर्स, सी कांट इमॅन्युअल, डी गॅलिलिओ गॅलिलीई. द करेक्ट ऑप्शन इज डी गॅलिलिओ गॅलिलीई. प्रश्न क्रमांक 4, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे. ऑप्शन्स आर ए शुक्र विनस, बी बुध मर्क्युरी, सी पृथ्वी अर्थ, डी मंगळ मार्स. द करेक्ट ऑप्शन इज बी बुध. प्रश्न क्रमांक 5, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे. विच इज द बिगेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. ऑप्शन्स आर ए शुक्र, बी बुध, सी गुरु, डी मंगळ. द करेक्ट ऑप्शन इज सी ज्युपिटर गुरु. प्रश्न क्रमांक 6, विषुववृत्ताला समांतर असणाऱ्या काल्पनिक रेषांना टिंबटिंब असे म्हणतात. इमॅजिनरी लाईन्स पॅरेलल टू द इक्वेटर आर कॉल्ड ॲज. ऑप्शन्स आर ए अक्षवृत्त, बी रेखावृत्त, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज ए अक्षवृत्त. प्रश्न क्रमांक 7, एकूण रेखावृत्ते किती आहेत. हाऊ मेनी टोटल लाइनर सर्कल्स. ऑप्शन्स आर ए 180, बी 360, सी 181, डी 361. द करेक्ट ऑप्शन इज बी 360. प्रश्न क्रमांक 8, एकूण अक्षवृत्ते किती आहेत. हाऊ मेनी टोटल लाइनर सर्कल. ऑप्शन्स आर ए 180, बी 360, सी 181, डी 361. द करेक्ट ऑप्शन इज सी 181. प्रश्न क्रमांक 9, सूर्यग्रहणाचे प्रकार किती आहेत. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सोलर इक्लिप्स आर देअर. ऑप्शन्स आर ए 2, बी 3, सी 4, डी 5. द करेक्ट ऑप्शन इज बी 3. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता सूर्यग्रहणाचा प्रकार नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टाइप ऑफ सोलर इक्लिप्स. द ऑप्शन्स आर ए खग्रास सूर्यग्रहण, बी कंकणाकृती सूर्यग्रहण, सी कंडग्रास सूर्यग्रहण, डी खग्रास सूर्यग्रहण. द करेक्ट ऑप्शन इज डी खग्रास सूर्यग्रहण, कारण खग्रास चंद्रग्रहण असतं. प्रश्न क्रमांक 11, टिंबटिंब पौर्णिमेला होते. डॅश डॅश टेक प्लेस ऑन द फुल मून. ऑप्शन्स आर ए चंद्रग्रहण, बी सूर्यग्रहण, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. करेक्ट ऑप्शन इज ए चंद्रग्रहण. प्रश्न क्रमांक 12, अंशग्रास चंद्रग्रहणास कोणत्या चंद्रग्रहणास म्हटले जाते. ऑप्शन्स आर ए खंडग्रास चंद्रग्रहण, बी खग्रास चंद्रग्रहण, पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज ए खंडग्रास चंद्रग्रहण, यालाच अंशग्रास चंद्रग्रहण असंही म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 13, पृथ्वीच्या अंतरंगाचे स्थूलमानाने किती विभाग केले जातात. ऑप्शन्स आर ए 2, बी 3, सी 4, डी 5. द करेक्ट ऑप्शन इज बी 3. प्रश्न क्रमांक 14, सियालमध्ये टिंबटिंब व टिंबटिंबचे प्रमाण अधिक असते. ऑप्शन्स आर ए सिलिका व अल्युमिनियमचे, बी सिलिका व मॅग्नेशियमचे, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज ए सिलिका व अल्युमिनियमचे प्रमाण सियालमध्ये जास्त असते. प्रश्न क्रमांक 15,
खंड वन किंवा महाद्वीप सिद्धांत कोणी मांडला आहे? ऑप्शन्स आर ए जॉन केपलर, बी अल्फ्रेड वेगनर, सी जोली, डी गॅलिलिओ गॅलिलीही. द करेक्ट ऑप्शन इज बी अल्फ्रेड वेगनर. प्रश्न क्रमांक 16, तापी वक्राचा सिद्धांत कोणी मांडला आहे? ऑप्शन्स आर ए जॉन केपलर, बी अल्फ्रेड वेगनर, सी जोली, डी गॅलिलिओ गॅलिलीही. द करेक्ट ऑप्शन इज सी जोली. प्रश्न क्रमांक 17, सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणारे घटक खालील पैकी कोणते नाही? विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स नॉट अफेक्ट द सॅलिनिटी ऑफ सी वॉटर. ऑप्शन्स आर ए गोड्या पाण्याचा पुरवठा, बी बाष्पीभवनाचा वेग, सी सागराची पातळी, डी समुद्र प्रवाह. द करेक्ट ऑप्शन इज सी सागराची पातळी, सी लेवल. प्रश्न क्रमांक 18, सागरी जलात प्रवाळ कीटकांपासून संचयन झाल्याने सागर पृष्ठावर डोकावणारे भूभाग तयार होतात त्यांना टिंब टिंब बेट असे म्हणतात. ऑप्शन्स आर ए प्रवाळ बेट, बी ज्वालामुखी बेट, सी खंडीय बेट, डी महासागरीय बेट. करेक्ट ऑप्शन इज ए प्रवाळ बेट. प्रश्न क्रमांक 19, सुनामी येण्याचे प्रमुख कारण टिंब टिंब. द ऑप्शन्स आर सागरी मुखाशी भूकंप, बी अतिसागरी लाटांची निर्मिती, सी चक्रीवादळ, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व, ऑल दी अबो. प्रश्न क्रमांक 20, मालदीव व लक्षद्वीप बेटे कोणत्या महासागरात आहेत? ऑप्शन्स आर ए हिंदी महासागर, बी पॅसिफिक महासागर, सी अरबी समुद्र, डी यापैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज ए हिंदी महासागर. प्रश्न क्रमांक 21, पृथ्वीच्या सर्वात आतल्या भागास काय म्हणतात? व्हॉट इज द इनर मोस्ट पार्ट ऑफ द अर्थ कॉल्ड? ऑप्शन्स आर हे भूकवच, बी प्रावरण, सी गाभा, डी यापैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज सी गाभा कोर. प्रश्न क्रमांक 22, समुद्र प्रवाहाच्या निर्मितीचे पुढील कोणते कारण आहे? विच ऑफ द फॉलोइंग कॉजेस द इन्फॉर्मेशन ऑफ ओशियन करंट्स? ऑप्शन्स आर ए प्रचलित वारे, बी समुद्राच्या सागरी क्षमता, सी समुद्र पाण्याच्या तापमानातील भिन्नता, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 23, सुनामी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? ऑप्शन्स आर ए जपान, बी लॅटिन, सी फ्रेंच, डी चीन. द करेक्ट ऑप्शन इज ए जपान. प्रश्न क्रमांक 24, बेटाचे प्रकार पुढील कोणत्या गोष्टीच्या आधारे वेगवेगळे आहेत? ऑप्शन्स आर ए आकार, बी स्वरूप, सी स्थान, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 25, सागरी प्रवाहाचा वेग साधारणतः दर ताशी टिंब टिंब किलोमीटर असतो. ऑप्शन्स आर ए 2 ते 10 किलोमीटर, बी 3 ते 10 किलोमीटर, सी 4 ते 10 किलोमीटर, डी 5 ते 10 किलोमीटर. द करेक्ट ऑप्शन इज बी 3 ते 10 किलोमीटर. अशा पद्धतीने युनिट नंबर 5 वरील काही महत्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आपण या ठिकाणी घेतली. यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ या ठिकाणी घेतलेला आहे. आपण त्यांचं रीडिंग करून अधिक माहिती घ्यावी ही अपेक्षा. आपण वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले खूप खूप अभ्यास अपेक्षा करतो. आपल्याला ह्या व्हिडिओंचा अभ्यासासाठी नक्कीच उपयोग होत असेल. असेच शैक्षणिक व्हिडिओ, मल्टिपल क्वेश्चनचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला भेट देत राहा. या ठिकाणी थांबतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.